ईडीच्या कोठडीमध्ये व्हेंटिलेशन नसल्याची तक्रार संजय राऊत यांनी कोर्टात केली. कोर्टाने विचारल्यानंतर राऊत यांनी माहिती दिली. हृदयाचा त्रास असल्यानं श्वास घेण्यास अडचण असल्याचं राऊत यांनी कोर्टामध्ये सांगितलंय. आणि त्यानंतर कोर्टानं ईडीकडेही विचारणा केली आणि जिथे व्हेंटिलेशन असेल अशी दुसरी खोली आहे का असंही कोर्टानं यावेळेला विचारलं. ईडीच्या कोठडीमध्ये व्हेंटिलेशन नाही अशी तक्रार संजय राऊतांनी आज कोर्टामध्ये केलेली आहे. त्यांना हृदयाचा त्रास आहे त्याच्यामुळे श्वास घ्यायला अडचणी येत आहेत असं राऊतांनी कोर्टामध्ये सांगितलं. आणि त्याच्यानंतर कोर्टानं सुद्धा विचारणा केलेली आहे की ज्या ठिकाणी व्हेंटिलेशन असेल त्या ठिकाणी संजय राऊत यांना ठेवण्यात यावं असं कोर्टानं म्हटलंय. दरम्यान याबाबत कोर्टामध्ये नेमकं काय झालंय पाहूया. संजय राऊतांनी कोर्टात तक्रार केली. कोर्टाने असं म्हटलंय की तुम्हाला ईडीबद्दल काय तक्रार आहे. राऊतांनी असं म्हटलं की जिथे मला ठेवलंय तिथे हवा खेळती नाही, मला हार्ट प्रॉब्लेम आहे त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. कोर्टाने असं म्हटलं ईडीला उद्देशून की राऊतांचे आरोप गंभीर आहेत, तुम्ही काय करणार आहात असं कोर्टानं ईडीला उद्देशून म्हटलं. त्यावर ईडीच्या वकिलांकडून असं म्हणण्यात आलं की आम्ही तर त्यांना एसीमध्ये ठेवलेलं आहे. कोर्टाने असं म्हटलं राऊतांना उद्देशून की खरंच तिथे एसी आहे का. राऊतांनी असं म्हटलं की मी तर पाहिला नाही, मला फक्त पंखा दिसला. कोर्टाने असं म्हटलं की दुसरी एखादी खोली आहे का जिथे हवा खेळती असेल. तर राऊतांनी असं म्हटलं की मला श्वास घेण्यास त्रास होतो त्यामुळे मी एसी वापरत नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.